कोमलताना हळुवार पंखन आरूढ होता स्वप्नावरी मीच मजला आजमावे सिद्ध भावे इच्छा उरी पांघरावे आकाश सारे ओंजळीत घ्यावे चांदणे स्वार भावे वाऱ्यावरी झेप घ्यावी क्षितिजाकडे अशक्य ऐसे काय सांगा सर्वथा सुसज्ज मी संकटे पेलू न होईन आणखी समृद्ध मी अनंत ऊर्जा विश्वास ठाई शक्तीचे प्रतीक मी आजची किशोरी मी उद्याचे उज्ज्वल भविष्य मी आजची किशोरी मी उद्याचे उज्ज्वल भविष्य मी सेवा सहयोगच्या समुत्कर्षाच्या अभ्यासिकांमध्ये आमचे व्हॉलेंटियर्स जायला सुरुवात झाली त्यावेळेला आमच्या काही गोष्टी लक्षात आल्या या अभ्यासिकेत येणारी मुलींची संख्या खूपच कमी होती याबद्दल मग आम्ही सर्वे सुरू केला की मुली का कमी येत आहेत त्यावेळेला लक्षात आलं की मुलींचा स्कूल ड्रॉपआउट रेट जो आहे तो खूपच हाय आहे पालकांची इकॉनॉमिकल आणि एज्युकेशनल बॅकग्राऊंड हा एक महत्त्वाचा फॅक्टर होता आणि त्याबरोबरच मुलींचा सेल्फ अवेअरनेस आणि कॉन्फिडन्स खूप कमी लेवलला होता आणि मग आम्ही याबद्दल आपण काही करता येईल का अशी चाचपणी सुरू केली आणि त्यातून हा आमचा प्रकल्प सुरू झाला वी डिसाइडेड टू नेम दिस प्रोजेक्ट ॲज किशोरी विकास प्रकल्प वी रिअलाइज दॅट We could not focus on all the problems at the same time, so we chose health and hygiene and creating self-awareness as our two main focus areas for KVP. The vision for Seva Sahayog's Kishori Vikas Prakalp, KVP, is holistic development of adolescent girls in the Vastis. KVP aims to create a safe and supportive environment for these girls and help them become responsible citizens of the society. वयाच्या 12व्या वर्षापासून ते 18 वर्षापर्यंत आपल्याकडे मुली येतात तर या मुलींसाठी आपण वेगवेगळे सत्र करतो की त्याच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला की मुलींचं आरोग्य स्वच्छता यावरती सेशन घेतले जातात त्याचप्रमाणे आपण की मुलींना मासिक पाळी त्या मासिक पाळीमध्ये काय स्वच्छता राखली पाहिजे काय आहार घेतला पाहिजे याचेही सत्र घेतो अभ्यास कसा करावा तर अभ्यासाची सुद्धा आपण सत्र त्यांच्यासाठी घेतो की त्यांना स्ट्रेस येतो स्ट्रेस मॅनेजमेंट कसा करावा याचीही सत्र घेतली जातात अपार्ट फ्रॉम द अबाउट टॉपिक्स देर आर डिस्कशन्स ऑन करंट अफेअर्स देर इज अन अटेम्प्ट टू मेक द सेशन्स इंटरॅक्टिव्ह अँड फन दिस हेल्प्स द गर्ल्स टू ओपन अप अँड डिस्कस देअर प्रॉब्लेम्स विथ देअर KVP फ्रेंड्स अँड व्हॉलंटियर्स 250 ते 300 मुलींचं निवासी शिबिर आपण घेतो त्यांना आपण एक चांगला स्पेस मिळतो की जो वस्तीमध्ये छोटी घर असल्यामुळे त्यांना त्या गोष्टी एन्जॉय करता येते तर यामुळं शिकायलाही मिळतं आणि वेगवेगळ्या नवीन लोकांशी त्यांचे संपर्क आल्यामुळे त्यांना खूप सारं शिकायला मिळतं द इनिशिएटिव्ह दॅट स्टार्टेड विथ जस्ट 4 वस्तीज हॅज नाव रिच्ड मेनी मोर नॉट ओनली इन पुणे बट मुंबई एज वेल आपला बेस म्हणजे आपलं जे मॉडेल आहे किंवा आपला पाया जो आहे तो एकदम स्ट्रॉंग केला पाहिजे आणि मग एकदा आपला स्ट्रॉंग पाया झाला की आपण कितीही वस्त्यांमध्ये जाऊ शकतो त्यामुळे 4 ते 5 वर्ष आम्ही फक्त ते कसं मॉडेल स्केलेबल सस्टेनेबल होऊ शकतो ह्याच्यावर काम केलं सून इनफ द CSRs रिअलाइज्ड द नीड फॉर फोकस ऑन ॲडोलसंट गर्ल्स कॅम्पेन सच एज बेटी बचाओ बेटी पढाओ गेव द नेसेसरी इम्पेटस फॉर KVP's ग्रोथ जे मी माझ्या घरामध्ये आई शकते बहीण शकते जे शेअर करू नाही शकत मी ती अभ्यासिके मी ती टाईम शकते शेअर करू शकते म्हणजे मला खूप छान वाटते ती The girls can't wait to go to the Abhyasikas every evening. With all the effort in designing and conducting these sessions, the most gratifying part is seeing the joy on their faces. यावर मोस्ट गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची किंवा योग्य गायडन्सची तर सेकंड लेवलमध्ये आम्हाला इतकं सारं शिकायला मिळालं ॲडव्हान्समध्ये हे जी चेन आहे ही अशीच पुढे जाते निकिता ताई आम्हाला सांगतायत मी दुसऱ्या मुलींना सांगते ए म्हणा ते मुली दुसऱ्या मुलींना सांगतील ताईंनी सांगितलं की मुलींनी कसं राहावं कसं इंडिपेंडेंट राहावं आई वडिलांना कसं आपल्या सपोर्ट करावं इथे खूप सारे छोटे मोठे प्रोग्राम होत असतात त्यात आम्ही पार्टिसिपेट करत असतो ते तो जो छोटा मोठा आनंद असतो तो आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो घरच्या नंतर जो कोण असेल तर KVP चा हा वर्ग आहे त्यांनी आम्हाला एवढं सगळं सांगितलं इन्फॉर्मेशन एवढं मॅच्युअर केलं इमॅच्युअर बसणं आणि आम्हाला किशोरी किट पण भेटतं
दर महिन्याला त्या ज्या त्या रोजच्या रोजच्या उपयोगाच्या खूप उपयोगाच्या गोष्टी भेटल्या जातात त्याच्याबद्दल आम्हाला इम्पॉर्टन्स पण सांगतात. त्याच्यातनं त्यांना सॅनिटरी नॅपकिन जे पाण्याची पिशवी आहे गरम पाण्याची पिशवी ते शेवायला वगैरे घ्यायला जातात जे करून त्यांचे घरचे पण घेऊ शकत नाही परिस्थितीमुळे त्यांनी नाही घेऊ शकत. परत ते शतावरी कल्प मिळाले परत काळे मुंडके वगैरे दिले त्याचा पण पुरेपूर फायदा केला त्यांनी आणि सांगितलं आम्हाला की छान आहे म्हणून ताई. With the fast-growing number of wastis and girls, it became apparent that a structured curriculum is necessary for KVP. मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर त्यांना इतर रोजच्या व्यवहारात उपयोगी पडणारे काय विषय देता येतील अशा दृष्टीने मुलींशी चर्चा केली. त्या दृष्टीने काही अभ्यासक्रमांचा आम्ही आखणी केली आणि मग ज्या मुलींना हे शिकवलं जाते त्यांना हे कितपत समजतं हे समजून घेण्यासाठी आम्ही काही प्रश्नावली निर्माण केल्या. त्या प्रश्नावली प्री आणि पोस्ट अशा दोन भागात होत्या. तर मग आम्ही आमचा स्वतःचा सिलॅबस तयार केला त्याच्यासाठी लेवल 1 लेवल 2 अशा पुस्तिका तयार केल्या. तिसऱ्या लेवलची पण आमची तयारी चालू आहे. द केव्हीपी टीम ऑल्सो रिअलाइज्ड अ नीड टू इंट्रोड्यूस द गर्ल्स टू द टॉपिक्स दॅट कॅनॉट बी टॉट इन अ क्लोज रूम. वी प्लॅन अ लॉट ऑफ ऍक्टिव्हिटीज लाईक गोंडा ऑर मे बी दिवाळी सेलिब्रेशन्स ऑर इट कुड बी समर कॅम्प्स विंटर कॅम्प्स अँड ऑल ऑफ दीज आर समवेअर इंटेंडेड टू इन्स्टिल सम गुड क्वालिटीज अमंग्स द गर्ल्स. दे आर सटली इन्स्टिल्ड इन देम नॉट नेसेसरली टॉट पर से. त्यांना जे सांगायचं होतं ते जे काही शिकत होत्या ते एक्सप्रेस करायचं होतं ते करता आलं आणि तोच आमच्यासाठी खूप मुख्य मुद्दा असतो. मुलींना आपण एक्सपोजर व्हिजिटना घेऊन जातो तर तिथे त्यांना एकतर त्या कधीही अशा वातावरणात गेलेल्या नसतात. फॉर एक्झाम्पल आम्ही त्या झपूर्झाला घेऊन गेलो होतो तर तिथे खूप सारे पेंटिंग्स होते त्यांना वेगवेगळ्या पेंटर्सची नावं कळाली वेगवेगळ्या कला कॉलेजेसचे माहिती मिळाली. त्यांना हे माहितीच नव्हतं की असंही क्षेत्र असतं. तिथे आम्हाला पूर्वीच्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटल्या ज्या गोष्टी आम्ही कधीच बघितल्या नव्हत्या. केव्हीपी वुड नॉट हॅव बीन सच अ ह्यूज सक्सेस विदाउट द कॉन्स्टंट सपोर्ट ऑफ पेरेंट्स हु एनकरेज देअर डॉटर्स टू पार्टिसिपेट. आपल्या केव्हीपी साठी सुद्धा खूप छान रिस्पॉन्स आहे. सगळे पालक पाठवतात मुलींना व्यवस्थित वेळेवर आणि मुलींना पण खूप म्हणजे आवड आहे. ज्या मुली किशोरी वर्गात नव्हत्या समजा तर त्यांचं लवकर लग्न झालंय काय काय मुलींचं किंवा त्यांना पुढच्या त्यांच्या पायावर उभं राहण्याचं काही नाही पण ज्या किशोरी वर्गात आहे त्यांचं पुढे शिक्षणाचे ध्येय आहे. तर माझी मुलगी शांत एका बाजूला बसायची अभ्यास करायची पण माझ्याशी जास्त बोलत नव्हती. या क्लासला आल्यामुळे ताई तिला सांगतात याच्यामुळे तिला स्वतःवर आत्मविश्वास वाढला. ती बोलू शकते बाहेर पडू शकते आणि दुसऱ्यांना पण सांगू शकते शिकू शकते. आणि जसं आम्ही फक्त आमच्या पालकाच्या म्हणजे आम्ही आमचं अधिकारच जास्त घालतो त्यामुळे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये घरी निर्माण होती आणि ते त्यांची भावना ते पुन्हा प्रवृत्त करणार. आता ही गोष्ट आहे म्हणून मी असंच आत्मविश्वास आलं आहे की आपण बी मुलाप्रमाणे आपण बी लहान व्हायचं आणि त्यांची भावना त्यांच्या समजून घ्यायच्या त्यांना काय हवंय काय नाही या गोष्टीचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणार. मुलींना म्हणजे वयात आलेल्या मुलींना जर व्यक्ती या क्लासमध्ये पाठवलं तर त्यांचा नक्कीच फायदा होईल. ताईंनी सांगितल्यामुळे त्यांचं बाहेरचं खाण्याचं प्रमाण कमी झालं आहे. घरातल्या भाज्या फळं कडधान्य वगैरे खाऊ लागले आहे. KVP hasn't achieved this success without their fair share of challenges. The COVID pandemic struck hard and forced the world into a lockdown. But the spirit of the KVP volunteers and coordinators was just undefeatable. The corona काळामध्ये online classes आपले चालू राहिले होते बंद पडले नव्हते. काही मुलींच्या घरी इशू असतो मोबाईल मिळत नाही त्यांना नेटवर्क तेवढा मिळत नाही पण त्यांना क्लासेस जॉईन करायचे असतात तेव्हा आपल्या संस्थेने खूप छान त्यांना ऑनलाईन प्रकारे लिंक पाठवून मी त्यांच्या मार्फत ते सेशन पुरवले गेले आणि पालकांचा पण मला सपोर्ट खूप छान आहे त्यांचा. केव्हीपी इज नॉट अ स्टँड अलोन प्रोजेक्ट इन द सेवा सहयोग इकोसिस्टम रादर इट्स व्हेरी मच अ पार्ट ऑफ अन इंटिग्रेटेड अँड होलिस्टिक डेव्हलपमेंट प्रोग्राम फॉर पुणेज अर्बन स्लम्स. The Kishori, which is residing at one community, when she goes to KVP, she also attends our community learning center under our education. She also gets supports of our school kit program. She is also attending our digital literacy center under the DLC initiative. When she actually passes out of Kishori Vikas, she tries and attends either a youth skill development program or she and her mother also gets support from our women empowerment initiative which is again a livelihood initiative.
if she wants to pursue her education, we do have a scholarship vertical. KVP is a space where the Kishoris feel safe and can express themselves freely. Its impact on their lives is tremendous. Stories of these Kishoris and the smiles on their faces are both inspiring and heartwarming. सेवा सहयोग मधून ब्युटी पार्लरचा कोर्स केला. ते छोट्या छोट्या ऑर्डर घेतात आणि त्याच्यातून आता त्यांनी त्या पैशातून कॅम्प्युटर कोर्स लावून ते पुढे नोकरीच्या ह्यानी चालले. मी केव्हीपीच्या क्लासमध्ये आले तर मला त्या ताईने सांगितलं अंधश्रद्धा म्हणजे काय, तर ते मी माझ्या आजीला सांगितलं. तेव्हापासून ती अंधश्रद्धा थोडंसं कमीच मानते. तिला आता वाचाय बी येत आहे. मला स्वतःला तिने नाव शिकवलंय माझं स्वतःचं. मला येत नव्हतं अंगठा द्यायचे. मी आठवीपासून मी एक विद्यार्थी होते, तर विद्यार्थी दशेपासून मी ह्या संस्थेशी जोडली गेलेली आहे. आणि पहिलं म्हणजे एक मुलगी म्हणून मी सगळ्या गोष्टी शिकले, नंतर ना एक आता शिक्षिका म्हणून म्हणजे असं खूप लॉट ऑफ थिंग मला खूप शिकायला मिळाल्या. आमच्या वस्तीतल्या ज्या फॅसिलिटेटर्स होत्या, शिक्षिका होत्या, त्यांना आम्ही एम्पावर केलं. आता आमच्या वस्तीमध्ये प्रत्येक वेळी आम्हाला जावं लागत नाही, तर आमच्या वस्ती शिक्षिका या स्वतःसुद्धा त्यांची सेशन्स घेऊ शकतात. फ्रीलान्सर्स काही जोडून घेतलेत जे फक्त सेशन पुरते त्या त्या वस्त्यांमध्ये जातात. ना बरेच लोक असतात जे उत्सुक असतात पण चार तासच असतात त्यांच्याकडे. तेही या ह्याच्यामध्ये प्रकल्पामध्ये सहभागी होऊ शकतो. मिशन KVP इज स्टील नॉट अकम्प्लिश्ड. The journey doesn't end here. In fact, this is just the beginning. सेवा सहयोगचा हा जो प्रकल्प आहे किशोरीचा, तो पुढे अजून चालावा, खूप चालावा. आणि त्याच्यात मला असं वाटतं की मी पण त्याच्यातच असावी. ठाकलास असा चालू राहावा कायमस्वरूपी, जेणेकरून आज आमच्या मुली शिकल्या, उद्या दुसरी पिढी येते, तिसरी येते, चौथी येते, त्या शिकत राहावा. 10 वर्षापूर्वी रुजवलेल्या बीजाचं आता रोपट्यात रूपांतर झालंय, त्याचा मोठा वृक्ष व्हावा असं वाटतंय. पुण्यात आता आम्ही 55 वस्त्यांमध्ये पोहोचलो आहोत, पण फक्त वस्त्या वाढवणं हे आमचं उद्दिष्ट नसून प्रोग्रामची क्वालिटी पण मेंटेन व्हायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक वस्तीचा एक पालक असावा ज्यांनी पूर्ण वस्तीची जबाबदारी घ्यावी. मुंबईत आता या प्रकल्पाला आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प पोहोचावा अशी आमची इच्छा आहे. त्या दृष्टीने आम्ही स्थानिक NGOsना आमच्या बरोबर जोडून पण घेत आहोत. पण ह्या सगळ्यासाठी आम्हाला भरपूर मनुष्यबळ, व्हॉलेंटियर्स आणि फंडिंग लागेल. किशोरींबरोबर किशोरवयीन मुलांसाठी सुद्धा या प्रकल्पाची गरज आहे, त्यामुळे आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहे. जॉइन अस, लेट्स मेक अ डिफरन्स. गप्पा गोष्टी तरंगून जाता, क्षणही नसतो इथे सुना. माणूस म्हणून माझीच मजला, ओळख होते पुन्हा पुन्हा. गप्पा गोष्टी तरंगून जाता. रंगरूपाच्या पल्याड अस्सल सौंदर्याचे गाव वसे. माणूस कियन कर्तृत्वाने जगात अवघ्यानाव ठसे. सत्वमीपणा स्वत्वाचा अन आशय गळूनी पडे जुना. माणूस म्हणूनी माझीच मजला, ओळख होते पुन्हा पुन्हा. गप्पा गोष्टी तरंगून जाता.